आणि या सलामीची जोडी जाऊ द्या. विशाल आपला 12वा खेळाडू उपस्थित आहे का? मनाला रोशनला या माता. तर चला या सलामीची जोडी आता जाईल मैदानामध्ये कावदेवी साई संघाकडून आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी. आपण पुन्हा एकदा रोशन पाटील यांच्याकडे. यस, थँक्यू प्रवीण. खरं तर पहिल्या फेरीमधील हा तिसरा फ्रेश सामना जयहनुमान दापोली विपक्ष गावदेवी साई या दोन संघादरम्यान ही लढत. आणि प्रवीण, खास करून साई संघ जर आपण पाहिला, अंडर 19 सर्व खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये संघातील प्रमुख जे खेळाडू आहेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्व यंग ब्रिगेड तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळेल. स्वतः अनिकेत आणि मयूर ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतील, सलामीवीर म्हणून मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूने विशाल जितेकर सारखा एक अतिशय अनुभवी खेळाडू आणि त्याचा हा बलाढ्य संघ या संघाच्या अगेन्स्ट दोन हात करण्यासाठी खरं तर साई संघ सज्ज झाला. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल, कारण आज आपण पाहिलं तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय जशन गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम. आणि त्यानंतर मात्र पहिल्या फेरीमधला खरं तर हा तिसरा सामना असेल साई विपक्ष दापोली दोन बलाढ्य संघांमध्ये. यानंतरचा होणारा सामना असेल त्या दोन्ही संघांना देखील आम्ही रिक्वेस्ट करतो आपण रिपोर्टिंग करा, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. पुढचा सामना स्वतः आयोजक भिंगारी संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल उर्वे या दोन टीमच्या दरम्यान. तर दोन्ही टीम आपण देखील रिपोर्टिंग करा अगदी वेळेवरती सुरळीतपणे. मात्र ही स्पर्धा इथे चालू आहे, रबर बॉल पावसाळी क्रिकेट आहे, परंतु सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर पावसाचा एक थेंब देखील सकाळपासून पडलेला नाही मैदानावरती. प्रचंड तापमान तापलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये माझ्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आमचे जे प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो आहे. आणि आपण जर का लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल, आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट सुविधा जर खरं तर प्रचंड आवडली असेल तर आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून कुठेही स्पर्धा जर का असेल कोणत्याही मैदानावरती असेल तर या स्पर्धेचं खरं तर त्या स्पर्धांचं नोटिफिकेशन अगदी लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगली लाईव्ह सेवा संदेश पाटील लाईन कंपनी यांच्या माध्यमातून. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीवीर अनिकेत मोकल आणि त्याच्याबरोबरने असेल मयूर मोकल. खरं तर या खेळाडूनं भरपूर इम्प्रेस केला. अनिकेत मोकल हा खेळाडू पाहिला मागील 2 वर्ष जर का आपण मागे गेलो तर साई संघासाठी मात्र या खेळाडूनं मात्र भरीव योगदान दिलं आहे. आणि प्रत्येक संघाला गरज आहे सातत्याने. प्रत्येक संघामध्ये जर का नवोदित खेळाडूंचा भरणा हा वाढत चालला आणि त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स झाला, जर तो जर खऱ्यातनं आपण पाहिला जे रेग्युलर जे खेळाडू संघामध्ये खेळतात त्यांच्यामध्ये प्रेशर थोडा कमी होतो. आणि अनेकदा मात्र असे संघ चांगल्या पद्धतीने काम करत असताना चांगलं योगदान देखील त्या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि या मॅचमध्ये आता दापोली आणि साई या दोन संघामध्ये ही लढत आहे. दोन बलाढ्य संघ आहेत, एका बाजूनं अनुभवी विशाल जितेकर आणि दुसऱ्या बाजूनं मात्र यंग ब्रिगेड आय थिंक अंडर 19 सर्व खेळाडू असतील या टीममध्ये. पहिला चेंडू ऋषीचा अगदी टॉस केलेला बॉल होता, गुड लेंथवरून टेकऑफ करतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चांगला बॉल डिलिव्हर केला आणि पहिला हा निर्धाव चेंडू, पहिला डॉट बॉल ऋषी भोईरच्या माध्यमातून. राऊंड विकेट गोलंदाजीवरती आला आहे, बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत दापोली टीमच्या केम्यामध्ये. आणि इथे मिस टायमिंग, खरं तर हा झेल जर का पकडला गेला तर मात्र मोठा धक्का बसेल, परंतु अनिकेत मोकल सारख्या खेळाडूला हे जीवनदान अतिशय निर्णायक. सुमितकडून अपेक्षा नव्हती, सुमित पाटील हा खेळाडू तुम्ही पाहता यष्ट्यांच्या मागे आहे, त्याने मात्र हा सोपा झेल सोडला अनिकेत मोकल या खेळाडूचा आणि त्याला मात्र इथे जीवनदान मिळालं. सिंगल रन्स धावफलकावरती आली आहे, स्ट्रायकिंग एंडला आता खेळाडू येतोय मयूर मोकल. खरं तर हा देखील साई संघाचा नवोदित खेळाडू, गावदेवी साई संघ अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिला त्या स्पर्धांमध्ये मात्र मधल्या फळीमध्ये येत चांगली कामगिरी या खेळाडूंची राहिली आहे. आणि यावेळेस मात्र ॲज अ ओपनर म्हणून त्याच्याकडे देखील एक मोठी भूमिका दिलेली आहे संघनायकाने अनिकेत मोकल या खेळाडूने. सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल बॅटिंग करत असताना साई टीमला. धावसंख्येत वाढ, धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 2. आशिकेश परदेशी ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या सभेत जॉईंट झालेले आहेत, चांगलं योगदान. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल, लाईन पंचांनी लवकर रीड केली आणि अगदी योग्य निर्णय. उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर जाणार हा चेंडू, पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल साई टीमला. जास्तीत जास्त गुड लेंथवर बॉल फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऋषिकेशच्या
माध्यमातून केला जातोय. यावेळेस स्लाइस केल्या बॉलला फक्त दिशा दिली आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये बॉल चालला आहे. त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू, दोन धावा या बॉलवरती येतील आणि धावसंख्येत मात्र वाढ होईल. धावसंख्या तुम्हाला स्कोअर कार्डमध्ये पाहायला मिळेल, बिनबाद 5 धावा. बहुतांश खेळाडू मात्र तुम्हाला दापोली संघाच्या खेळामध्ये कमी पाहायला मिळतील. कमी खेळाडूंच्या अनुपस्थित मात्र खरं तर अनुभवी जे टीममध्ये रेग्युलर खेळतात त्या खेळाडूंच्या अनुपस्थित मात्र हा संघ उतरला आहे. अजून एक आदळलेला आपटलेला बॉल आणि यावेळेस आता तिसऱ्या क्रमांकामध्ये प्रतीक मुकल हा खेळाडू मैदानामध्ये गेला आहे. बॉल मात्र या षटकातील झालेले आहेत. 5 शेवटचा बॉल असेल. डीपी फायटर्स खरं तर आमचे सिंगर मित्र आणि एक चांगले व्यक्तिमत्व दिनेश पाटील डेरवली यांच्याकडून देखील अनिकेत मोकल आणि साई संघ आणि दापोली आल्या. एकूण धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 12. एक गडीबाद 12 ही धावसंख्या आपण स्कोअर कार्डमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. शेवट गोड करणारा हा षटकार आपण पाहिला मयूरच्या बॅटमधून. प्रतीक मोकल हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साई संघ आपण पाहिला, आज टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडू नाही आहेत, ज्यामध्ये राकेशचा आपण आवाज उल्लेख करू, संकेत मोकलसारखा खेळाडू असेल, प्रशांत सारखा खेळाडू असेल, असे अनेक खेळाडू ज्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. परंतु या संघाला देखील प्रचंड मोठा पाठिंबा आज तमाम साई ग्रामस्थांना देखील लाभला. अनेक जण मात्र या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं स्वागत. एका बाजूला दापोली संघाचे समर्थक मोठ्या संख्येने तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील पाहत आहेत, त्यांचंही स्वागत. विशाल जितेकर पहिलाच बॉल प्रतीकसाठी. खरं तर मागे डिक्लेअर झोन आहे, फक्त सिंगल असेल, कारण हे मैदान जर का आपण पाहिलं तर व्हीसेप मैदान आहे, बॅकवर्ड क्षेत्राकडे नियोजित क्षेत्र आहे. तिथे जर का चेंडू गेला तर मात्र पंच निर्णय देतील, त्याच धाबा तुम्हाला मिळतील. आणि इथे मात्र पंचाचा निर्णय आला आहे. सिंगल रन पहिल्या बॉलवरती, एकूण धाबा धावफलकावरती आहेत. एक गडीबाद 13 धाबा. पुढच्या मॅचसाठी उल्वेस टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि त्यांच्यासोबत खेळणारा संघ असेल स्वतः भिंगारी. खरं तर आयोजक आहेत आणि हा यावेळेस मात्र खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट आणि अनपेक्षित बाउन्स आपण पाहिला अखेरच्या क्षणाला आणि फिल्डर्सला बीट करून बॉल मात्र गेला आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, 4 धाबेसाठी मात्र इथे येतो हा चौकार. चांगली बॅटिंग मयूरच्या माध्यमातून, दोन मोठे फटके, एक षटकार, एक चौकार मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि एकूण धाबा जर का आपण पहिल्या धावफलकावरती आहेत त्या म्हणजे एक गडीबाद 17 धाबा. उल्बे संघाचा संघनायक जर आपण आला असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. आज बलाढ्य संघ आहेत, खरं तर ग्रामीणचे संघ तुम्हाला नवी मुंबई परिसरातील संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ऐरोली गोटिवली हे दोन संघ तुम्हाला नवी मुंबई विभागातून दाखल होताना इथे पाहायला मिळतील. मोठा फटका, चांगला टायमिंग, मयूरचं कौतुक करावं लागेल. छोटा पॅक, बडा धमाका, लाजबाब टायमिंग, अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स. खरं तर हे फ्युचर आहे साई संघाचं. ज्या पद्धतीने अनिकेत खेळला, बऱ्याच स्पर्धा प्रतीक खेळला, त्यानंतर आता मयूरचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे आणि एकूण धावा मात्र धाव फलकावधी लागल्या 23. खरं तर एखाद्या अनुभवी खेळाडूच्या अगेन्स्ट जर का तुम्ही चांगली बॅटिंग कराल तर तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा आणि यावेळेस मात्र कमबॅक विशाल जितेकरच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल तुम्ही पाहताय. खरं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी तुम्ही पाहताय. आज पावसाने रबर बॉलचं हे क्रिकेट आहे, चांगला योगदान कुणाल नाईक यांचा राहिला. इथे हा फटका जर का आपण पहिला फसलाय, शतरक्षक डाऊन द बॉल आणि झेल मात्र पकडला गेला, विकेट मात्र मिळतोय विशाल जितेकर या गोलंदाजाला आणि खेळाडू बाद झाला मयूर मोकल. भरपूर चांगला परफॉर्मन्स मयूरच्या माध्यमातून आपण पाहिला. 2 षटकार आणि 1 सिंगल मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि एकूण त्याने आपल्या टीमला योगदान दिलं 17 धावांचं. 17 धावसंख्येमध्ये हा खेळाडू बाद झाला. 4 क्रमांकावरती आशिष मोकल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साई टीमची धावसंख्या स्कोअरकॉर्डवरती लागली गेली. 2 गडीबाद 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा आणि यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा. चांगली सरासरी खरं तर 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. हा सामना 4 षटकांचा असेल, येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. समोर बलाढ्य दापोली संघ आहे. 23 धावा स्कोअरकार्डवरती आहेत आणि गडी बाज झालेले आहेत ते म्हणजे 2.
प्रतीक आणि आशिष हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वेल प्लेड मयूर, भरपूर चांगला परफॉर्मन्स, 17 धावांचं योगदान आपल्या टीमला देत मात्र हा खेळाडू बाद झालाय. अनिकेत बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी वाढली होती संघाची, ती जबाबदारी त्याने स्वीकारली आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. पहिलाच बॉल खरंतर शिवतेज हा गोलंदाज आहे, लेफ्ट केला सोडून दिला पंचांच्या माध्यमातून, इशारा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल साई टीमला, एका रन्सच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. धावा धावफलकापाती लागल्या गेल्या त्या म्हणजे 24, दोन गडी बाद 24 धावा. यॉर्करचा प्रयत्न शिवतेजच्या माध्यमातून आणि भरपूर चांगला बॉल आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल फेकला गेला. धावसंख्या मात्र धावफलकावरती आहेत 24. प्रतीकसारखा एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंडवरती. मोठा फटका खेळायचा होता, आतली कडा घेतली, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला, क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूने, गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सिंगल रन आली पुन्हा एकदा साई टीमला आणि एकूण धावा लागल्या धावफलकावरती त्यामध्ये दोन गडी बाद 25 धावा. प्रतीक आणि आशिष खरं तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अकूट टप्प्याचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशाराला व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा मिळेल साई टीमला. नेक्स्ट मॅचसाठी उलवे टीमचा कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा प्लीज. 12 संघ आहेत आणि एक संघ टॉप 2 आजच्या दिवसामध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत. मोठा फटका केल्याचा होता बॅकफूट पंच आणि इथे मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये बॉल चालला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, थोडासा थ्रो खराब झाला, त्यानंतर मात्र दोन धावा अगदी सहजगत्या कंप्लीट. दोन रन्स मात्र या बॉलवरती आलेल्या आहेत आणि या दोन रन्सच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 28 धावा स्कोअर कार्डवरती आहेत आणि गडी पाच झाले 2. चांगली आहे खरं तर बॅटिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपण पाहत आहे शिवतेच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, एज लागली, यष्टीरक्षक झेलच्या खाली झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र आशिष मोकल हा खेळाडू देखील इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना साई टीमला. प्रमोद हा खेळाडू मैदानामध्ये चालल्या 5 क्रमांकावरती आशिष बाद झालाय. आता प्रतीकवरती मोठी जबाबदारी असेल. रायगड प्रीमियर लीगचा 2 सीझन आपण पाहिले, त्या दोन्ही सीझनमध्ये हा खेळाडू खेळला, चांगला परफॉर्मन्स या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अष्टपैलू भूमिका त्याने साकारली ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु संघ आता इथे अडचणीमध्ये आहे आणि अशा क्रुशल मुवमेंटला जर का तुम्ही संघाचा कोसळता डाव सावरला तर तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून तुमच्याकडे आदरानं पाहिलं जाईल. आता या मॅचमध्ये बघूया खरं तर विशाल जेथेकर कशा पद्धतीने रणनीती आखतोय आणि त्याच्या अगेन्स्ट साई संघ कशा पद्धतीने धाबा करतो हे देखील पाहणं गरजेचं असेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॅकफूटला गेले होते, खरं तर आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल कारण हा फटका फासला आहे आणि त्यानंतर मात्र आता आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ, धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 29 धावा, गडी पाच झाले 3. 5 क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्ही बाद आहे प्रमोद. 29 रन स्कोअर कार्डवरती आहेत, चांगली बॉलिंग दापोली टीमच्या माध्यमातून. यावेळेस देखील फुटबॉलचा अभाव आणि त्यानंतर मात्र अजून आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दापोली संघाकडून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये शिवतेजनं धाबा खर्च केल्या. अरे तिथं 29-6 धाबा खर्च केल्या आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 6. आता शेवटचा षटक आहे, सुमित पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू आहे. खरं तर हे निर्णायक षटक असेल समोर प्रतीक मोकल आणि एका बाजूला असेल प्रमोद हा खेळाडू. नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा मी भिंगारा टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेन आणि त्याच्याबरोबरने उलवे टीमचा संघनायक. पहिला बॉल होता अकूट टप्प्याचा, खरं तर एलिव्हेशन देता आला नव्हता, अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह केला बॉलला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट, ओव्हरथ्रो झाला आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला, 3 धावा देखील कंप्लीट. प्रमोद आता आला आहे स्ट्राइकिंग एंडवरती, थोडीशी खराब फिल्डिंग तो पाहायला मिळाली. मी मगाशी म्हटलं रबर बॉल क्रिकेट आहे, आउटफील्ड ओलसर असते त्यामुळे पाय बऱ्याचदा स्किड होतो फिल्डिंग करत असताना, त्यामुळे एखादी रन एक्स्ट्रा गेलेली झाली पण तू स्वतःची काळजी घ्या आणि त्या तसाच खेळ करा मैदानाच्या आतमध्ये. इथे 3 धावा आल्या, 3 रनच्या मदतीनं 32 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळाल्या. शेवटचे 5 चेंडू या इनिंगमधील 5 चेंडू या षटकामधील असेल सुमित पाटील या गोलंदाजाचे.
फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये हा फटका आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल बॉल मात्र चाललाय मिड विकेट सीमारेषा बाहेर सहा धावेसाठी आलाय हा षटकार। उशिरा का होईना आता आक्रमणाला सुरुवात झाली आणि आक्रमण करणं खरं तर आता गरजेचं राहील कारण हे शेवटचं षटक आहे। या षटकामध्ये जेवढा जास्त धावा येतील तेवढा कॉन्फिडन्स लेवल खरं तर हाय होईल सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करत असताना साई टीमचा आणि इथे कम बॅक केलं आहे। तिसरा चेंडू मात्र आता हा खरंतर डॉट फेकला आहे। प्रतीक मोकल उर्फ भाई हा खेळाडू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि या पहिल्या इनिंगमधील मात्र आता शेवटचे तीन चेंडू खरंतर या ठिकाणी शिल्लक असतील आणि यावेळेसचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला। भाई स्वतःभोवती विश्वास दाखवतो स्ट्राईक मात्र त्याने स्वतःकडे ठेवली आहे। फक्त आणि फक्त या बॉलवरती आता आली आहे सिंगल। या सिंगलच्या मदतीनं धाबा संख्येत बार धाबा स्कोरकार्डवरती 12 मिळतील। 39 गडी बाद झाले 3 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। नेक्स्ट मॅचसाठी उलवे टीम कॅप्टन भिंगारे टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आणि इथे चांगला फटका बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला असं पाठवलं सीमारेषा पार भाईच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार। सहा धाबा या बॉलवरती आल्या आणि एकूण धाबा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील त्या म्हणजे 45। आता शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगमधला या षटकामधला अतिशय निर्णायक। एकूण धाबा स्कोरकार्डवरती आहेत 45। अकूट टप्प्याचा बॉल होता आणि यावेळेस मात्र खरं तर पंचांनी लाईन ओळखली। पंचांच्या माध्यमातून इशारा येतो हा व्हाईट बॉल आहे अतिरिक्त रन्स मात्र मिळेल धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील। 3 गडी बाद 46 शेवटचा बॉल असेल या ठिकाणी सुमित पाटील या खेळाडूचा आणि शेवट गोड केलाय। विश्वास स्वतःवरती दाखवला आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावत अर्धशतक खरंतर कंप्लीट केलंय। एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 52। पहिल्या सत्राचा खेळ संपलाय शेवटच्या क्षणाला का होईना आक्रमण करत मात्र 50 ओलांडली आणि एकूण धावा धाव फलकावरती लागल्या 52। आता येणारे बॉल असेल 24 आणि विजयासाठी 53 रन्सची गरज असेल ती म्हणजे जयनमान दापोली टीमला। तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करतो उलवे टीमचा कॅप्टन आणि एका बाजूने भिंगारे टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे। उलवे टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल आपण टॉससाठी या आणि साई संघाला विनंती असेल आपण लगेच मैदानात धाबा घ्या। 53 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये दापोली टीमला आणि एका बाजूने 53 धाबा रोखायच्या साई टीमला। दोन्ही टीमला शुभेच्छा। या ऐकूया पुढचं सत्र। पुढचा आवाज असेल आमचे समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी। थँक्यू। धन्यवाद धन्यवाद रोशन। अजूनही विचार केला तर तब्बल 800 लोक यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत। म्हणजे तुम्हाला जेव्हा चांगले संघ किंवा विभागातील संघ जेव्हा असतात तेव्हा लाईव्ह स्पर्धा त्याच्यानंतर एक आयोजन चांगलं वाटतं आणि तशाच पद्धतीचं आयोजन आता मात्र भिंगारी चषक बॉल दे जरा भिंगारी चषक या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर यावेळीस विचार केला तर का एकदा फलंदाजीकडे लक्ष देऊया आपण। प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेत संघाचे संघनायक सलामीला फलंदाज आले होते। एक झेल देखील सुटला होता आणि त्याच्यानंतर वाटलं होतं की धावांचा डोंगर उभा करू शकतील परंतु लवकरच बाद झाले आणि त्याच्यानंतर डाव सांभाळला अगदी संयमेने पारी तुम्हाला त्याची पाहायला मिळाली। प्रतीक मोकल याची 2 षटकार त्याने लगावले 17 धाबा आणि मयूर याने देखील 17 धाबा बनवल्या। एकूण 52 धाबा धाव फलकावरती 53 धाबांचं टार्गेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल ते जयहनुमान दापोली संघासमोर। दापोली संघाचा विचार केला तर अनेक खेळाडू उपस्थित नाही आहेत या संघामध्ये त्याच्यामुळे कदाचित गोलंदाजी आज पांड्या नाही आहे संघामध्ये त्यासाठी गोलंदाजी करावी लागली या मॅचमध्ये। शेवटचा गोलंदाज सुमितला तुम्ही पाहिलं जो कधी पार्ट टाइम गोलंदाज म्हणून ओळखला जातो त्याला या मॅचमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती पडली आणि शेवटचे 2 षटकार हे महत्त्वाचे ठरतील ते तुम्हाला येणारी का वेलच ठरवेल। सलामीची जोडी येते विशाल जितेकर और उनका साथ देंगे बिल्कुल यहाँ पर एक ताबडतोड बल्लेबाज बिग हिट के लिए जाने जाते हैं। शिवतेज जितेकर एक टीम है जो हनुमान दापोली जो स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी में अपना रायगढ़ का और से खेलते हुए उपन ट्रॉफी अपने घर पर लेकर आई थी। एक है छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे वो टीम थी। ये 2 टीमें हैं जो स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी में
अपनी जमा ताकत जमा चुके हैं और देखेंगे ये रबर बॉल की टूर्नामेंट में किस तरीके का परफॉर्मेंस अपने टीम के लिए दे पाएगी। हालांकि बारिश के सीजन के अगर टूर्नामेंट बोले रोशन तो बारिश गिरना ज़रूरी होता है, तभी तो खेल का असली मज़ा आता है। लेकिन फिर भी देखेंगे यहाँ पर बारिश थोड़ी सी रुकी है, कड़क धूप यहाँ पर नजर आती हुई, लेकिन इस कड़क धूप में फिर भी कड़क क्रिकेट मैदान के ऊपर नजर आता हुआ। हेलो माइक चेक। तो चलते हैं जहां पर सलामी गेंदबाज आरंभी गेंदबाज मेरे ख्याल से अनिकेत गेंदबाजी के लिए यहां पर नजर आते हुए। तो विशाल स्ट्राइकर बल्लेबाज और उनका साथ देंगे शिवतेज चितेकर और गेंदबाजी की कमान संभालने के लिए बिल्कुल यहां पर अनिकेत टीम। अनिकेत बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर 53 रनों का लक्ष्य है, पहले ओवर की कमान जरूर अपने और संभालेंगे। नेक्स्ट मैच होगा उल्वे टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेगी इसी गांव की टीम यानी कि भिंगारी। भिंगारी चषक 2022 का यह शानदार पर्व चलता हुआ 24 में बनाने हैं 53 रन और गेंदबाजी की अनिकेत कमान संभालते हुए और स्ट्राइकर बल्लेबाज विशाल पहली गेंद पर ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन वहां पर देखेंगे फील्डर तो है जरूर, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक मौका था बल्लेबाज के पास दो रन लेने का। इन दो रनों के साथ अपना खाता खुलती हुई यहां पर चहनुमान दापोली टीम विशाल जितेकर दो रन बनाने के साथ अपना यहां पर पारी का आगाज करते हुए। आशीष परदेशी स्कोरिंग की भूमिका में बिल्कुल यहां पर नजर आते हुए, उनका भी हम स्वागत करेंगे। शॉर्ट पिच लाइन की बॉल, लेकिन चलिए निर्धारित क्षेत्र में शायद गेंद जा रही है, लेकिन डिक्लेयर नहीं मिलेगा, आपको दौड़ के जितने रन बनाने हैं वो पूरे करने होंगे। बड़ा सा कंपाउंड है जो ONGC का बिल्कुल बगल में बड़ा है, इसकी वजह से जहां पर गेंद अगर लगती है तो आपको बिल्कुल यहाँ पर डिक्लेयर नहीं दिए जाएगी, जितने रन हैं वो दौड़कर आपने हो सकते हैं वो पूरे करने। तो लगातार दो गेंदों के ऊपर दो रन कंप्लीट, दो रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई 4 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर, शुरुआत बेहतरीन नजर आती हुई। फिर से एक बार राउंड द विकेट से बॉलर अनिकेत तैयार, उछालता इस गेंद के ऊपर थोड़ा सा, तुरंत हमारे मेन अंपायर यहाँ पर इशारा करते हुए, लेग अंपायर इशारा करते हुए। मेन अंपायर की तरफ कि इन्हें एक वॉन का इशारा दे रहे वाइट बाउंस का और एक वाइट भी यहां पर आती हुई, वाइट की मदद से हालांकि अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंचती हुई टोटल 5 रन। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, अचानक उछाल दिया इस गेंद के ऊपर, जो थोड़ा सा दिक्कत थी में उन्हें भी डाल सकता है और सही टीम को भी डाल सकता है। यह शॉट लाजवाब है, अनुभवी खिलाड़ी है विशाल के बल्ले से निकला हुआ बड़ा शॉट, मैक्सिमम हिट, पारी का पहला छक्का। सेकेंड इनिंग्स में बल्लेबाजी रनों को चेस करते हुए बिल्कुल देख सकते हैं यहाँ पर विशाल चितेकर। अभी अभी आपने देखा कि जिस तरीके से आमदार ट्रॉफी चल रही है वहाँ पर आकाश तारेकर ने वीके प्रतिष्ठान के खिलाफ खेलते हुए 92-92 रनों का लक्ष्य था, 4 ओवर में चेस किया और 17 गेंदों में 64 रनों की शानदार पारी के लिए आकाश तारेकर ने और काफी कमाल का परफॉर्मेंस देते हुए अपने टीम को शानदार जीत दिलाई। कंधारी किंग्स की ओर से खेल रहे थे, बढ़िया क्रिकेट रही और यहाँ पर देख सकते हैं भिंगारी चषक या ग्रामीण का थरार आपके सामने नजर आता हुआ। थोड़े से शांत थे विशाल, लेकिन जो एक खराब गेंद मिली उस गेंद को बेक दिया सीधा सीमा रेखा पार 6 रनों के लिए। लाजवाब क्रिकेट अब तक चल रही है, गाउदेवी साई टीम के गेंदबाजों को कमबैक करना होगा, विकेट लेना भी इनके टीम के लिए जरूरत होगा गेंदबाज अनिकेत के लिए। यह अच्छी गेंद है, बिल्कुल पूरी तरीके से दबाव में रखने की कोशिश, नियंत्रित में रखने की कोशिश, 1 रन कंप्लीट की कोशिश यहां पर हो रही है। 2 रन पूरे इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 3 डबल्स चुराने में कामयाब हो चुके हैं और टीम की रन संख्या पहुंचती भी 13 रन, एक वाइट की रन है, एक छक्का है इसमें शामिल। अच्छा क्रिकेट, टैलेंटेड क्रिकेट दिखाते हुए विशाल, 53 रनों का लक्ष्य चेस करना है, 40 रनों की अभी भी दरकरार है इस मैच को जीतने के लिए। ये भी शॉट सीधा खेल दिया सामने,
स्टैन मेसीदा के जाते हुए पहुंचाते हुए सीमारे का पार। ना खुश है यहाँ पर प्रतीक अनिकेत से कि आप जो लगातार ओवर पिच गेंदे कर रही है उस ओवर पिच गेंदों के ऊपर आपको बड़े शॉट ही निकल रहे हैं और यहाँ पर भी बड़ा शॉट आता हुआ चरण। छह रनों की मदद से 19 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला ओवर का अवधि साई टीम के अनिकेत का यह महंगा नजर आता हुआ। यॉर्कर का इस्तेमाल किया था, हल्की सी LBW की अपील भी की गई थी लेकिन एक रन मुकम्मल एक के साथ यहां पर ओवर नंबर महंगा पहला हुआ कंप्लीट। और पहले ओवर में बात करेंगे रन बटोरे बल्लेबाज विशाल ने 6 की 6 गेंदें खेली और 20 रन बटोरे और 7वें गेंद का हिस्सा भी शायद इनके खेमे में आएगा। शिव तेजा भी 9 स्ट्राइक गेंद पर खड़े हैं। विशाल अपना काम तमाम करते हुए जानते हैं शिवतेज भी कि जितना विशाल के बल्ले से रन निकले उतना ही प्रेशर कम होता जाएगा। लेकिन कोई ऐसा खिलाड़ी है जो साई टीम को अपने गेंदबाजी के तहत बचा सकता है? अनिकेत महंगे अब प्रतीक मोकल के ऊपर जिम्मेदारियां बनेगी। ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे, जीत के लिए 18 गेंदें बची है 53 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। अब यहां 33 माफ कीजिएगा टोटल 53 का टारगेट है, 33 रन अभी भी चाहिए 18 गेंदों में। गेंदबाज प्रतीक तैयार, यह भी शॉट अच्छा है, बेहतरीन स्ट्रोक फील्डर है मौजूद, उनके पास से दूर गेंद को फेंक दिया। विशाल जितेगर के बल्ले से आता हुआ यह एक टोटल 3रा छक्का और इसी 6 रनों की मदद से टीम की रन संख्या यहां पर पहुंचती हुई टोटल बात करेंगे 26। आधा सफर तो तय कर लिया है, अकेले विशाल ने 7 गेंदे खेली है और 25 रन एक लौते बल्लेबाज के नाम पर। एक गेंद जो है वाइड आई थी, अब यहां पर 26 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। धमाकेदार शुरुआत यहां पर नजर आती हुई गावदी भी साई टीम थोड़ी सी संकट में फंसी है क्योंकि पहले ओवर में अगर अनिकेत दमदार गेंदबाजी करते, विकेट टेकिंग गेंदबाजी करते तो प्रेशर थोड़ा सा कम हो जाता, लेकिन यह पटकी हुई गेंद है इसको भी पुल कर दिया है स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक विशाल जितेकर के बल्ले से आता हुआ ये दूसरा बिग हिट 6 रन। इस तरीके की अगर बल्लेबाजी चलती है तो ये मुकाबला जल्द जीत जाएगी सोचना होगा गावदीवी साई टीम को। आज 21 के बतौर उतरी है, सीनियर्स खिलाड़ी टीम में मौजूद नहीं है लेकिन फिर भी इस उभरते हुए 9 जनों को आगे का फ्यूचर साई टीम का बढ़ाना है। और ऐसे हालातों में अगर आपको मार मिलती है तो हिम्मत मत हारिए, बहुत सारे टूर्नामेंट बाकी है, आगे जाकर अच्छा परफॉर्मेंस दे सकते हैं। तो बैक टू बैक छक्के, क्या यहां पर प्रतीक कमबैक कर पाएंगे अपनी टीम के लिए? यह स्लोवर थी, पहले ही पड़ा था इस गेंद को और छक्कों की हैट्रिक विशाल के बल्ले से कंप्लीट होती हुई और इसी 6 रनों की मदद से टोटल टीम की रन संख्या पहुंची हुई 38 रन। विशाल खेल रहे 37 रन के ऊपर, एक रन एक्स्ट्रा है। शिवतेज अभी तक नाबाद 0 पर खेल रहे, देखते रहे भाई मैदान में क्या चल रहा है। विशाल के बल्ले से तो रन यहां आ रहे हैं लेकिन ये पारी थम नहीं जाएगी, 13 रन से दूर है। चलिए उल्वे टीम के कप्तान प्लीज टॉस के लिए संपर्क करें। 38 रन स्कोर कार्ड के ऊपर, मौका बन सकता है, चलिए कमबैक किया, विकेट की दरकरार थी, विकेट आखिरकार लेने में कामयाब यहां पर प्रतीक मोकल। और इसी के साथ यहां पर विकेट मिलता हुआ जो लगातार ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे थे और इस विकेट से शायद थोड़ी सी राहत की सांस मिले। तो टीम की रन संख्या बनी है टोटल 38 रन। विशाल 37 रनों के ऊपर आउट होकर मैदान से बाहर लौटे, अच्छी पारी खेली अपने टीम के लिए। अब जीत का लक्ष्य है टोटल 53 का, अब जरूरत होगी मेरे ख्याल से 15 रनों की। दोस्तों बिल्कुल जिस शख्सियत का आगमन हो चुका है, बिल्कुल आप हाईवे के बगल में जाओगे तो एक ढाबा है सोहम ढाबा, जो हमारे विंगारी टीम के सबसे खतरनाक बल्लेबाज सूरज परदेशी उर्फ घारू इनका एक ढाबा है। हमारा टोटल आखिरी खाना वहाँ पर आप आनंद ले सकते हैं, अगर किसी को भूख लगी होगी तो सामने ही वो ढाबा है सोहम होटल, वहाँ पर आप आनंद ले सकते हैं। चलिए 3 छक्के आने के बाद विकेट लिया, 15 रन की अभी भी ज़रूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। शायद कहीं ना कहीं आप थोड़ा सा कमबैक करना चाहती है गावदीवी 11 साई टीम। सुमित नए बैट्समैन, आज गेंदबाजी की कमान उनके कंधों पर आई, 2 लगातार 6 खाए प्रतीक ने, 2 लगातार बड़े 6 इनके ओवर में ठोके दे, लेकिन अब क्या वो जवाब दे पाएंगे प्रतीक को? अब पिच गेंद टप्पे को बहुत पीछे रखा था, थोड़ा सा उछाल भी था इस गेंद के ऊपर
और जब भी आप बाउंसर अटेम्प करते हैं तो आप में वो तेज वेरिएशन होना जरूरी है, थोड़ा सा नीचे भी गेंद होना चाहिए, लेकिन ये अतिरिक्त उछाल था जहां पर अंपायर का वाइट बॉल का करार। 14 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। बढ़िया बल्लेबाजी रही विशाल के माध्यम से। अब सुमित और शिवतेज वे दोनों बल्लेबाज है, ऑन साइड में खेलने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, रणनीति के तहत गेंदबाजी अब चल रही है। एक एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगी। अब इस ओवर की बात करेंगे, अंतिम एक गेंद का खेल बचा है, 13 गेंदे 14 की आवश्यकता, कंपलसरी चेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम है। राउंड द विकेट से बॉलर तैयार, अच्छी गेंदबाजी हो रही है। चलिए यहां पर भी सिंगल बटोरा, लगातार 3 छक्के आने के बाद अनिकेत ने अपने आप को संभाला और अंतिम 3 गेंदे काफी बेहतरीन लाइन से फेंकी। टोटल 3 ओवर का खेल लोबा समाप्त एक विकेट के नुकसान के ऊपर। जय हनुमान दापोली टीम का स्कोर है 40, पहले ओवर में बने 20, दूसरे ओवर में रन आए 20, अंतिम गेंदे है 12 और 53 का लक्ष्य का पीछा करते हुए सिर्फ 13 रनों की आवश्यकता। रोशन स्कोर बढ़ा नहीं है, 12 में 13, दो गेंदों में, 3 गेंदों में, 3 या 4 गेंदों में समाप्त कर सकते हैं, लेकिन गावदेवी साई टीम तो यही चाहती होगी। भले ही आपके पास गेंदबाजी के पास 13 रन बचाने हैं, वो 13 रनों के लिए कम से कम आप 8 से 9 गेंदे बेहतरीन न फेंके और अपोजिशन टीम के सामने एक थोड़ा सा जो संभावित युद्ध है वो बिल्कुल दिखाने की कोशिश कर सकती है। शिवतेज तो ओवर हुए, नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, एक भी गेंद इनके पाले में आई नहीं है, नहीं आएगी, शिवतेज रुकना ही पड़ेगा नॉन स्ट्राइक एंड पर। बड़ा शॉट सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 46। शिवतेज नॉन स्ट्राइक एंड पर खड़े रहिए, अब तो मैच 7 रनों की आवश्यकता है। ये लिए चलिए फुल टॉस थी जरूर, दया क्षमा शांति दिखाई मेरे ख्याल से अब सुमित ने। चलिए इतने देर तक धूप में खड़ा ये खिलाड़ी, आखिरकार सिंगल लेकर इसे एक स्ट्राइक दी जाए, क्या मैच फिनिश कर पाएंगे। हिंदुस्तान के भूतपूर्व कप्तान माही महेंद्र सिंह धोनी की तरह स्टाइल में फिनिश करना चाहेंगे, नहीं एक रन तो जरूर बटोरा, एक रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 48 रन, जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 5 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे सुमित, अच्छा छक्का आया था पिछली 2 गेंदों से पहले, फुल टॉस गेंद थी जो बढ़िया हिट लगाया था। आसानी के साथ मुकाबला जीत के कगार पर नजर आती हुई जय हनुमान दापोली टीम। उलवे टीम कैप्टन प्लीज टॉस के लिए संपर्क करें, क्योंकि मैच समाप्त होने के कगार पर है। कप्तान किरण पाटिल या अखिलेश मात्री या तो पैडी खारकर या तो प्रतीक, जो भी आए होंगे उनसे गुजारिश करते हैं कि तुरंत टॉस के लिए संपर्क करें। चलिए मैच फिनिश होने के कगार पर है, नहीं है, गेंद रुकी है जरूर, 2 रन तो जरूर बटोरे, क्या तीसरे की कोशिश कर पाएंगे। दोनों ही रनों पर बल्लेबाज संतुष्ट है, 2 रनों की मदद से 50 का आंकड़ा कंप्लीट होता हुआ, 50 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 3 रनों की आवश्यकता है, बची हुई गेंदे होंगी या 7 गेंदे बची और 3 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, यह हवाई सफर करने की कोशिश तो जरूर की थी, 2 रन कंप्लीट, क्या तीसरी भाग पाएंगे, मैच फिनिश करना चाहेंगे और यह तीसरे की कोशिश में अंपायर का इशारा यहां पर बिल्कुल तो बिल्कुल यहां पर नॉट आउट का इशारा। 3 रन कंप्लीट, हेलो 3 रन कंप्लीट हो चुके और इसी के साथ मुकाबला जीता जय हनुमान दापोली टीम ने। कांग्रेचुलेशन टीम जय हनुमान दापोली एंड हार्ड लक टीम गावदेवी साई, अगली टूर्नामेंट के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं। अच्छा खेल दिखाया, खराब गेंदबाजी के बदौलत इस मैच से मात्र हाथ धोना पड़ा और यहां पर मुकाबला जीता जय हनुमान दापोली 11 टीम ने। तो उलवे टीम के कप्तान प्लीज बाला, अगर एकादा प्रतिनिधि आपका आया होगा तो आयोजक से संपर्क करें। सिद्धि विनायक भिंगारी टीम के कप्तान बिल्कुल मौजूद है और मैन ऑफ द मैच, हेलो, नो डाउट दैट विशाल चितेकर प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट युअर मैन ऑफ द मैच ट्रॉफी अवॉर्ड। आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण मंचावरती आमंत्रित करूया आमचे हसनेन दाखवे, बारापाड्याचे हसनेन, तुमचंही मनापासून स्वागत करूया इथे साई संघासाठी सातत्याने दमदार योगदान आणि राजा शिवछत्रपती ट्रॉफी तुम्ही देखील साबीरबाई शेख अँड टीम बारापाडा यांच्या माध्यमातून पाहता। आमचे बेस्ट ऍपलेटर हसनेन, तुमचंही मनापासून स्वागत करूया। विशाल जितेकर मॅन ऑफ द मॅच।